नेशनल यूथ ऑर्गेनाइजेशन ड्रग ट्रीटमेंट क्लिनिक कुंभलकर समाज कार्य संध्याकालीन महाविद्यालय और माजी विद्यार्थी संगठन गणेश पेठ नागपुर और मिशन QMS इंडिया इनके संयुक्त विद्यमान से राहत कोष नेकी का पिटारा उपक्रम चलाया जा रहा है। कोरोना के चलते पूरे देश में लॉकडाउन किया गया है, जिस कारण रोज कमाकर पेट भरने वाले लोगों को अब खाने के लाले पड़ रहे हैं। साथ ही होटल बंद होने से बाहर गांव से अस्पताल में भर्ती मरीज के रिश्तेदारों पर भी भूखे रहने की नौबत आ रही है। लेकिन अपना सामाजिक दायित्व निभाते हुए नेशनल यूथ सोशल ऑर्गेनाइजेशन ड्रग ट्रीटमेंट क्लिनिक कुंभलकर समाज कार्य संध्याकालीन महाविद्यालय व माझी व पूर्व विद्यार्थी संगठन गणेश पेट नागपुर व मिशन UMS इंडिया की संयुक्त विद्यमान से राहत कोष नेकी का पिटारा इस उपक्रम के अंतर्गत निशुल्क भोजन दान किया जा रहा है। यह भोजन दान मेडिकल परिसर के मरीजों के परिजन, निराश्रित व्यक्ति, बेरोजगार, बेसहारा, अनाथ, दिव्यांग, इन व्यक्तियों को 25 दिनों से भोजन दान दिया जा रहा है। नमस्कार, मैं स्वप्निल दुबे, नेशनल यूथ सोशल ऑर्गेनाइजेशन व समुपदेशक ड्रग ट्रीटमेंट क्लिनिक मानसिक आरोग्य विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर। आपणा सर्वांना माहितीच आहे की देशभरामध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे। या लॉकडाऊनमुळे सगळीकडे सर्व काही ठप्प पडलेले आहे व अशा स्थितीत या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातून सुद्धा लोक उपचारासाठी इथे येत असतात, त्यांच्यासोबत त्यांचे परिजन सुद्धा येत असतात। परंतु आज लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे परिसरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट व इत्यादी सर्व काही बंद होऊन पडलेले आहे, त्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची पाळी आलेली आहे। दोन वेळचे त्यांना जेवण मिळणंसुद्धा कठीण झालेले आहे। म्हणून नॅशनल सोशल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश मुळ यांच्या मार्गदर्शनाखाली राहत कोष नेकी का पिटारा या उपक्रमाच्या माध्यमातून दुपारी 1 वाजता व सायंकाळी 5 वाजता अशा वेळेस निःशुल्क भोजनदान व पाण्याची व्यवस्था संघटनेद्वारे करण्यात येत आहे, जेणेकरून त्यांच्यावरती उपासमारीची पाळी येणार नाही व त्यांना 2 टाईमचे जेवण सहज सुलभतेने उपलब्ध करून देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे। व हे उपक्रम लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच चालू आहे व शेवटपर्यंत जोपर्यंत लॉकडाऊन असणार तोपर्यंत या संघटनेद्वारे निःशुल्क भोजनदान हा सतत चालू राहणार व गेल्या 22 वर्षापासून ही संघटना या क्षेत्रामध्ये काम करत आहे। बीते 25 दिनों से राहत कोष नेकी का पिटारा अंतर्गत निरंतर यह उपक्रम चलाया जा रहा है। इस उपक्रम में स्वप्निल तुपे, समुपदेशक, कार्यालय अधीक्षक अनिल निम सरकार, स्वच्छता निरीक्षक नरसिंह देवरवाड़, प्राध्यापक डॉक्टर विनायक साखरकर, समाज सेवक शिरीष फुलझेले व बाबा तुमसरे, सरोज लोखंडे, नीलशांत भगत व प्राध्यापक अभय शेंडे, साथ ही प्रसन्नजीत झांबरे, पूरी टीम मिलकर पिछले 25 दिनों से यह उपक्रम चला रही है। NBCN न्यूज के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।